हमारे यहाँ फर्नीचर पलंग सिंगारदान सोफा सेट अलमारी डाइनिंग टेबल फ्रिज कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे। प्रोपराइटर मौलाना शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेस, फ्रूट मार्केट के सामने, माल्टेगिरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ उर्दू न्यूज में आपका इस्तकबाल है। चलिए नजर डालते आज की अहम खबरों की तरफ। नांदेड़ के सरकारी हॉस्पिटल के सिविल सर्जन ने कोरोना का अपडेट जारी किया है, जिसमें बताया गया है कि 2526 सैंपल्स की जांच की गई, जिसमें 116 पॉजिटिव मरीज पाए गए। इनमें 49 पॉजिटिव शहर नांदेड़ से ताल्लुक़ रखते हैं। आज कोरोना से 2 की मौत हुई है, जबकि 124 मरीज सेहतियाब होकर मकाना को लौट चुके हैं। अभी तक नांदेड़ में कोरोना से सेहतियाब होने वालों की तादाद 87,490 है। कोरोना अपडेट में बताया गया है कि ज़िले नांदेड़ के सरकारी और खानगी अस्पतालों में अभी 654 कोरोना पॉजिटिव एक्टिव मरीज देर इलाज है। इनमें 14 की हालत नाजुक बतलाई जा रही है। मूसलधार बारिश का सिग्नल, कोकण में रेड अलर्ट। मुंबई पुलिस को चौपाटी पर गश्त करने के लिए जदीद तरीन गाड़ियाँ। ये गाड़ियाँ ज़मीन, रेत, दलदल व दीगर मुश्किल जगहों पर आसानी से चलाई जा सकती है। भिवंडी में नशे के लिए इस्तेमाल होने वाले कैफ सरप, गोली और एमडी की स्मगलिंग करने वालों को पुलिस ने गिरफ्तार किया। नांदेड़ शहर के खानगी अस्पतालों में मरीजों और इनके रिश्तेदारों के मोबाइल चोरी के वाकयात बड़े पैमाने पर पेश आ रहे हैं। पिछले कल भी 2 खानगी दवाखानों में 2 मोबाइल चोरी के वाकयात पेश आए। संजीवनी अस्पताल की नर्स वैशाली पायकराव के ब्याग से रात के वक्त नामालूम चोरों ने 15,000 का सैमसंग मोबाइल और 2,000 रुपये नक चोरी करके ले गए। शिवाजी नगर पुलिस स्टेशन में चोरी का मुकदमा दर्ज किया गया। इसी तरह कला मंदिर के सामने डॉक्टर लाइन में मौजूद विठाई अस्पताल में ड्यूटी अंजाम देने वाले डॉक्टर मुक्तेश्वर काटकर का मोबाइल फ़ोन भी दवाखाने में से चोरी हो गया। 35,000 रुपये कीमत का मोबाइल चोरी होने पर वजीराबाद पुलिस स्टेशन में नामालूम चोरों के खिलाफ केस दर्ज किया गया। नांदेड़ शहर के दुडेरी रोड पर एक सराफा ताजिर को लुटेरों ने अपना निशाना बनाकर इन पर तलवार से हमला किया और इन्हें लूटने की कोशिश की। तफसीलात के मुताबिक सतीश ढाले की वाजेगो इलाके में सोने चांदी की दुकान मौजूद है। रोज़ाना की तरह वो शाम 6:45 अपनी दुकान बंद करके वापिस अपने मकान जाने के लिए सड़कों निकले थे। दुडेरी रोड पर मोटरसाइकिल पर आए हुए 3 लुटेरों ने इन्हें रोककर इन पर तलवार से हमला किया और इनके पास मौजूद बैग छीनने की कोशिश की। इस बैग में 35,000 रुपये नग मौजूद थे। सतीश ढाले ने लुटेरों का मुकाबला किया और ज़ख्मी हो गए। इनकी चीख व पुकार पर लोग जमा होने लगे तो लुटेरे वहां से फरार हो गए। ज़ख्मी ताजिर सतीश ढाले की शिकायत पर सिडको पुलिस स्टेशन में 3 नामालूम लुटेरों के खिलाफ केस दर्ज किया गया। मुख्यमंत्र्यांनी विचार केल्याप्रमाणे अनेक महाराष्ट्राच्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी आम्ही सन्माननीय प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली आणि मराठवाड्याच्या संदर्भामध्ये जो विषय आहे त्याला आम्ही कल्पना दिली की 5 मे 2021 सर्वोच्च न्यायालय मराठा आरक्षणाच्या बाबतीत प्रतिकूल निर्णय घेतल्याचं आम्ही त्यांना नमूद केलेलं आहे। म्हणजे 5 मेला मराठा आरक्षणाला देण्यासंदर्भामध्ये एक तर सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की 102 वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर SEBC चे आरक्षण देण्याचा अधिकार हा राज्यांना आता राहिलेला नाही। कुठल्याही राज्यांना या जजमेंटनंतर त्यांनी सांगितलं आहे की याने स्पष्ट नमूद केलं आहे की घटना दुरुस्ती झाल्यानंतर अधिकार हा कुठल्याही राज्यांना
एखाद्या समाजाचा डॉक्युमेंटरी ठरवण्याचा किंवा त्यांना आरक्षणासंदर्भात निर्णय आता राज्याने घेता येणार होता. आणि दुसरं म्हणजे इंदिरा सहानीची जी मागची केस लॉ तो लक्षात घेतला तर 50% आरक्षणाची मर्यादाही पार करता येणार नाही. हा दोन महत्वाचे विषय आता त्याची बॅकग्राऊंड आम्ही त्यांना विस्तृत सांगितलेली आहे. परंतु हे दोन विषय या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टच्या प्रामुख्याने ते समोर आलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही पंतप्रधानांना विनंती केली की तुम्ही जे रिव्ह्यू पिटिशन केंद्राने जे दाखल केलेलं आहे सुप्रीम कोर्टाने त्या जजमेंट पण त्या रिव्ह्यू पिटिशनमध्ये केवळ राज्यांना अधिकार बहाल करण्यासंदर्भातला विषय हा पूर्ण कामाचा नाही. राज्यांना अधिकार असले पाहिजेत, राज्यांना एखाद्या समाजाचं बॅकवर्ड ठरवणार इतपत अधिकार असले पाहिजेत यात आमचं सोबत नाहीच आहे. परंतु फक्त अधिकार प्रदान करून ते होणार नाही. जोपर्यंत 50% आरक्षणाची मर्यादा ही जोपर्यंत स्थगित करण्यात येत नाही, काढून टाकण्यात येत नाही, तोपर्यंत राज्याला अधिकार देऊन सुद्धा हा आरक्षणाचा मुद्दा मागे लागणार नाही. हा प्रामुख्याने आम्ही त्यांना सांगितलेला आहे. आणि म्हणून 50% आरक्षणाची मर्यादा ही शिथिल करावी अशा प्रकारचा युक्तिवाद हा सर्वोच्च न्यायालयामध्ये झाला पाहिजे, केंद्राकडूनही झाला पाहिजे. आम्ही सुद्धा समर्थन याचं करतो, आमची म्हणणं की आम्हाला आणि अधिकार असलं पाहिजे. परंतु त्याचा दुसरा महत्वाचा मुद्दा जो आम्ही नमूद केला की सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन राज्यप्रमुखी दाखल करणारच आहे. म्हणजे दिलीप भोसले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले यांचा समितीचा अहवाल आलेला त्या अहवालाच्या अनुषंगाने या जजमेंटच्या बाबतीत रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्याची राज्य शासनाची भूमिका आहे. परंतु हे करत असताना आम्हाला विनंती एवढीच करायची की आम्हाला अधिकार द्या, आम्ही हे निर्णय राज्याला घटना दुरुस्ती संदर्भातील किंवा जे काही झाल्यानंतर जो काही निर्माण झालेला आहे त्या संदर्भात पुढची पावलं ही केंद्र उचलावी. परंतु हे करत असताना आम्हाला अधिकार देत असताना 50% करण्यात यावी याकरता महत्वाचा भाग आहे. आणि मग हा फक्त जो काही मर्यादा घातली 50% तो फक्त मराठा समाजाची मर्यादा नाही आहे. म्हणजे इव्हन 27% राजकीय आरक्षणचे ओबीसीच्या बाबतीमध्ये सुद्धा संघर्ष झालेला आहे. दुसरा तो तुम्हाला मुद्दा की 50% मर्यादा क्रॉस केल्यामुळे आरक्षणाची पॉलिटिकल आरक्षण देता येत हा तिथे मुद्दा आहे. त्या सांगितलं हा मुद्दा फक्त मराठा समाजात मुद्दे नाही आहे, ओबीसीचा तोच मुद्दा आहे. ओबीसीचा मुद्दा संपूर्ण देशामध्ये आता हा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे ओबीसीचा विषय असो मराठा समाजाचा विषय असो तुमचं हे जोपर्यंत घटना दुरुस्ती होत नाही ज्या पद्धतीने केंद्र सरकारकडे अधिकारात आलेले आपोआप या जजमेंटमध्ये अधिकार आलेले आहेत जोपर्यंत हे निर्णय जो सुप्रीम कोर्टात दिलेला तो से कसा होत नाही तोपर्यंत सर्व अधिकार केंद्राकडे. आणि म्हणून आमची मागणी आहे की तुमच्याकडे आज अधिकार आले असताना तुम्ही हा निर्णय घ्या, तुम्ही हा निर्णय घ्या जेणेकरून मराठा समाजाला तुम्ही न्याय देऊ शकाल. त्यासाठी आवश्यक असलेली कायदेशीर काही प्रक्रिया आहे, पण ती घटना दुरुस्ती करायची असेल ईडब्ल्यूएस मध्ये आपण घटना दुरुस्ती केली किंवा मग घटना दुरुस्ती करायची बाब असो किंवा बाकी जे काही कायदेशीर मार्ग असतील त्या बाबतीमध्ये मराठा समाज असो किंवा ओबीसी बाबतीमध्ये दोघांच्या बाबतीमध्ये तुम्ही सकारात्मक भूमिका घ्या आणि त्यातून तुमच्याकडे आलेला अधिकार जो आज आहे सुप्रीम कोर्ट जजमेंटमध्ये त्यात आपली मदत राज्याला व्हावी अशा प्रकारची आपली मागणी आहे. आम्हाला अधिकार दिलेला आम्हाला आनंद होईल, परंतु आम्हाला देत असताना मात्र इतर ज्या अटी आहेत त्या सुद्धा झाल्या तर उपयोग होईल वरना उपयोग होणार नाही हा त्यांचा महत्वाचा मुद्दा आहे. तुमच्याकडे जो पण अधिकार आहे तोपर्यंत हा विषय जनमानसामध्ये प्रक्षोभ वाढत चाललेला आहे सगळ्या प्रश्नामध्ये. त्यामुळे हा प्रक्षोभ वाढू नये या दृष्टिकोनातून समाजाला न्याय दिला पाहिजे. मराठा आरक्षणामध्ये महाविकास आघाडीने सकारात्मक भूमिका पावलं उचललेली आहे. आम्ही सर्वांनी मूळ सभागृहामध्ये भीमसेनचा पाठिंबा या मुद्द्याला आम्ही दिलेलाच आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घ्यावी हा प्रश्न मागे लावा अशा प्रकारची त्याच्याकडे अधिकार आहे सुप्रीम कोर्टाने तोपर्यंत आनंद घ्यावा या दिवशी अधिकार आमच्याकडे आम्ही कृषी पत्र पाठवा. 10 ते 15 तारखेपर्यंत मान्सून ची एंट्री नांदेडमध्ये होणार आहे. आणि मान्सून म्हटलं की आपल्या शेतकऱ्या जे मित्र आहे आपले शेतकरी राजा आहे त्यांना सगळ्यात उत्साहाचा हा सीझन असतो कारण तेव्हा शेतीचे कामं आणि आपल्या खरीफची पेरणी सुरू होते. आणि यंदा आपली जिल्हास्तरीय खरीफ आढावा बैठक झालेली आहे, स्टेटची पण झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये मेट्रोलॉजी डिपार्टमेंट हवामान खात्याने सांगितलं आहे की ह्यावेळेस
मराठवाडा आणि नांदेडमध्ये पाऊस नॉर्मल एवढा 100% किंवा 109% पर्यंत पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याच्या अनुषंगाने आपल्याला माहीत आहे की मागच्या वेळेस खूपशा कंप्लेंट झाल्या की सोयाबीनचे बीज नवगोल्यामुळे शेतकरी मित्रांना पुन्हा पेरणी करावी लागली. त्यामुळे आता जवळपास शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये मशागती सुरू केलेल्या आहेत, त्यांनी आपलं शेत प्रिपेअर करणं सुरू केलेलं आहे आणि येत्या 10 ते 15 दिवसामध्ये जेव्हा नक्षत्र येईल त्याच्यामध्ये ते पेरणीसुद्धा सुरू करणार आहे. मागच्या वेळेसारख्या अडचणी आपल्या शेतकरी मित्रांना न येण्यासाठी हा जो उपक्रम आहे कृषी विभाग आत्मा आणि केव्हीके यांनी आज आपला हा कार्यक्रम इथे 3-4 आपण याच्यामध्ये ज्या बेसिक स्टेप्स आहेत ज्या शेतकरी मित्रांना त्याच्यामध्ये आपल्याला अवेअर कराव करून जेणेकरून त्यांच्या कमीत कमी चुका होऊन त्यांना जास्तीत जास्त आपल्याला उत्पादन कसं देता येईल त्या अनुषंगाने सर्वप्रथम त्या या ज्या लाईव्ह सेशनसाठी आपल्यासोबत आज कृषी डिपार्टमेंटचे चलवदे साहेब, नादरे साहेब, आत्माचे सुखदेवे साहेब आहेत, त्यानंतर देविकांत देशमुख साहेब आहे केव्हीके, त्यानंतर पंढरगड सर शास्त्रज्ञ कापूस संशोधन केंद्र आणि मोकळे साहेब तालुका कृषी अधिकारी. त्याचबरोबर हे जे आपण आज आता डेमो घेणार आहे आपण तुप्पा गावामध्ये घेतलेल्या त्या तुप्पा गावच्या प्रथम नागरिक सरपंच मॅडम आणि उपसरपंच हे सुद्धा आपल्यासोबत उपस्थित आणि गावकरी सुद्धा इथे या डेमोकरिता उपस्थित आहे. या डेमोचा एकच हे आहे की जे आपण काही ऍक्टिव्हिटी ज्या कृषी रिलेटेड ॲग्रिकल्चर रिलेटेड ऍक्टिव्हिटी ज्या करतात त्या तुम्ही सायंटिफिक पद्धतीने आणि जर त्या बरोबर एव्हिडन्स बेस्ड केलं तर आपल्याला मॅक्सिमम उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान, हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज और न्यूज के पसंद आने पर लाइक शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें.